दर्शकों के साथ खचाखच भरा हुआ मैदान, आज की यह पहली रजनी पहली रात और खूब सारे लोग यहां पर इकट्ठा हो चुके हैं इन मुकाबलों का आनंद उठाने के लिए। अलग ही एक्शन, ये शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहा और बढ़िया कोशिश के साथ ये बढ़िया विकेट यहां पर रूपेश, शायद यहां पर अतुल को लौटना होगा वापिस बैक टू द पवेलियन। और यहां पर हमने जरूर देखा है तो 11 गेंदे 32 रन की दरकार होगी और नए नबेले बल्लेबाज गुरुनाथ विकेट के ऊपर आ चुके हैं। ये 22 गज की विकेट कई कईयों को बनाया है, कई कईयों का जीवन भी यहां पर बर्बाद किया है इस विकेट ने। इस बीच ताकत का इस्तेमाल, नजाकती गेंद में बिल्कुल यहां पर लौटना होगा गुरुनाथ को। यह तीसरा तगड़ा झटका लगता हुआ टीम को। के लिए 500 रुपए का इनाम यहां पर आ चुका है प्रताप के लिए, उदय जी महात्रे इनकी ओर से। क्या यहां पर इस टूर्नामेंट की, इस प्रतियोगिता की, इस रजनी की पहली विकेट हैट्रिक हो पाएगी क्या? ये कई सवालात यहां पर मन में होंगे। दो गेंदों में दो विकेट यहां पर, बढ़िया गेंदबाजी, उतना ज्यादा लंबा सफर नहीं काट रहे गेंदबाज, चलते चलते यहां पर आते हुए गेंद कर रहे हैं, लेकिन पूरी तरह से अनुभव का इस्तेमाल, तजुर्बा है इस गेंदबाज में और पूरी तरह से तजुर्बा का इस्तेमाल। यह बढ़िया गेंद, ब्लॉक होल किया गेंद और अंपायर की उंगली ऊपर, इस प्रतियोगिता की पहली विकेट हैट्रिक यहां पर गेंदबाज प्रताप और 500 रुपए का इनाम यहां पर उदय जी की ओर से लगाता हुआ। तालियों की गुंज यहां पर सुनाई देगी दोस्तों। करणारा तो प्रितेश, एक कौशल्यपूर्ण खेळ करणारा निखिल त्याच्या सोबत मैदानात दिसतायत। फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा बॅटला पायचाय, काय होतंय? क्षेत्ररक्षक समोर झेल टिपला जातोय, वशेनी टीम कडून प्रितेशची खेळी संपुष्टात येतोय, डका उठतोय, शून्य या धावसंख्येवर प्रितेश। सुंदर आदर्श शिंदे असतील, आनंद शिंदे असतील, प्रल्हाद शिंदे असतील, संगीतातून महाराष्ट्राला फार मोठं योगदान दिलंय मित्रांनो या शिंदेशाही घराण्यानं, आणि ती ध्वनिफीत संचलित केल्यानंतर प्रितेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय तोच दिवेश, दिवेश असावा। आणि इथं मात्र पाहतोय प्रितेश अतिशय कर्णधार नाराज अवस्थेमध्ये, 9/4 म्हणजे 9 धावसंख्या धावपटलावरती दिसतायत। इथं कुठंतरी थोडीशी गलती लागताना दिसतोय खोपरोली टीमच्या, संघनायकानं काही विवरचना केली असेल आणि त्यावेळेला मात्र पाहायचोय की दिवेश इथं मात्र पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू, निखिलचा असता मोठी मासली आपल्याला या जाळ्याला लागतोय का बघू, आणि निखिल सुद्धा झेल बाद होताना दिसतोय, पाचही फलंदाज झेल आउट, झेल बाद कॅच आउट होताना दिसत आहेत मैदानावर। उद्याच्या रात्रीत सुद्धा 7 बरोबर या मैदानावरती पहिला सामना खेळविला जाईल, तर उद्याच्या सामन्यातील असणारे काही हितचिंतक जर आज म्हणजे सलामीला होणारा सामना, त्या सामन्यांचे किंवा लाईव्ह प्रक्षेपण पाहणारे जर असतील तर प्लीज त्यांना विनंती असेल की उद्या बरोबर संध्याकाळी 7 इथं टॉस म्हणजे नाणेफेकीचा कौल दिला जाईल आपल्याला आणि मैदान आपल्यासाठी मोकळा केला जाईल खेळण्यासाठी। परंतु पाहूया इथं निखिलची जागा भरून काढण्यासाठी जातोय आशिष, आशिष आणि दिवेश मैदानावरती, गोलंदाजी मार्कवरती विशाल आपल्या कोट्यातील चौथा चेंडू, पाचवा चेंडू घेऊन जाणार, दोन झेलबाद सुंदर सफलता आणि मला वाटतोय हॅट्रिकचा चान्स असावं।
पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू, पायचाय काय होतोय, झेल खाली मात्र एक क्षेत्ररक्षक, हॅट्रिक म्हणावी लागेल, कॅच झेल बाद, आतापर्यंत तीन झेल पकडले जात आहेत आणि विशालची मात्र आजच्या या शृंखलेतील दुसरी हॅट्रिक विकेट हॅट्रिक असावी. वीस सिंगल धावा या प्रतियोगितेत प्राप्त केलेल्या आहेत, म्हणजे उत्तम लेखनी या मैदानावरती आपल्याला रूपेश ठाकूर यांच्याकडून पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजी, मात्र त्या गोलंदाजीला भेदक फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळतोय. स्वतः गॅदर किंवा जेल पकडतील आणि जेल पकडला जातोय. इथं मात्र सहावा हादरा बसताना दिसतोय, पाचवा हादरा बसताना दिसतोय तुर्वे टीमला. म्युझिक हो जाय. शेवटचं षटक या इनिंग मधील. आणि मित्रांनो सांगायचं झालं तर आजही ज्या प्रभागातून, ज्या राजकीय पक्षातून, ज्यांना प्रभाग क्रमांक 3 वरती सदस्य म्हणून निवडून आला दीपक भोईर, ती काँग्रेस आहे पार्टी. ज्या काँग्रेस आहे पार्टीचे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बॅरिस्टर ए आर अंतुले कोण विसरणार, रायगडचा आणि रायगडच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात तो निर्णय त्यांचा ठामपणे ठसून राहावा. पूर्वी कुलाबा म्हटलं जायचं रायगडला, परंतु कुलाब्याला रायगड हे नामकरण ज्या वेळेला बॅरिस्टर ए आर अंतुलेनं दिलं, आजही आपल्या अभिमानानं छात्यात 2 इंच उंचावल्या गेल्या त्या बॅरिस्टर ए आर अंतुलेंच्या त्या कार्यासाठी सुद्धा सलाम असेल. अतिशय सुरेख चकमा देणारा चेंडू, चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, मनगटाच्या सहाय्यानं फाईन लेग व स्क्वेअर लेग हा या झोनवरती टोलवण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातात, निर्धाव. आणि नक्कीच या वेळेला या प्रतियोगितेतील पुढची टीम म्हणजे बॉम टीम, मला वाटतोय आज नशीबच त्याचे बळत तर होते. अंतिम टप्प्यात येताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर आणि मात्र इथं त्रिफळाचित बाद होताना दिसतोय. कोण गेला? ऋषी मार्कवर आणला पहिला षटकार आणि त्याच्यानंतरचे तिन्ही चेंडू एक वाखाड्या जो गोलंदाजी पाहायला मिळतोय. इथंही त्रिफळाचित बाद, बॅक टू बॅक हॅट्रिक, ती त्रिफळाचितची कदाचित हॅट्रिक असावी आणि या प्रतियोगितेतील चौथी हॅट्रिक मिळविण्याचा सन्मान हा महेश प्राप्त करतोय. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वैशाली टीम कडून. रिंगटोन वाजतय, ऐकू येतय, हातात घेतय, कानाशी लावतय, माझा फोन रिसीव्ह करतय, मी हॅलो हॅलो बोलतय, पडती जातोय हेमंत वैयक्तिक. आणि तिन्ही हॅट्रिक वशिनी टीमच्या गोलंदाजानं केलेले आहेत. या मैदानावरती एक चांगल्या प्रकारचा प्रताप, चांगल्या प्रकारचा एक विक्रम वशिनी टीम या मैदानावरती करताना दिसतोय. तोच महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. अतिशय सुरेख जोरदार अपील पायचितचा केला जातोय आणि इथंही मात्र पायचितच्या स्वरूपात हा फलंदाज बाद बोट उंचावला जातोय क्वालिफाईड पंचांकडून आणि मात्र इथं 7-20 सफलता प्राप्त करताना दिसतोय.